स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत खडकवासला डॅमवरती. आणि आज आजचं आपलं डेस्टिनेशन आहे जर्शेश्वर मंदिर. आणि आत्ता आपल्यासोबत आहे मयूर आणि कुणाल. आमचा प्लॅन होता खूप दिवसांपासून जायचा जर्शेश्वरला, आणि आज तो बनला आहे. तर मी तुम्हाला आत्ता आम्ही कुठं थांबलो ते दाखवतो. व्ह्यू एक नंबर आहे, बघा तुम्ही. समोर जो बघताय ना तो सिंहगड किल्ला आहे. अख्खा डागांमध्ये हरवून गेलाय. जय शिवराय मित्रांनो, हा आपला जो दिसतोय तिकडे भागाजीने दाखवलेला ती आहे पूर्ण खडकवासल्याची बॅक साईड, म्हणजे पाणी साठा जो आपल्याला रेग्युलर वापरतो येतो आपल्या गरजांसाठी वगैरे आपण वापरतो. कुठं चाललाय रे चोरी करायला? नो. मित्रांनो निघालो आता आपण खडकवासला डॅम वरून. आणि आपल्याला जाताना आता मागे प्रथमेश हॉटेल दिसले आणि इथं भवानी वाडा हॉटेल आहे. खवय्यांसाठी खूप मस्त जागा आहे, कधी आले तर व्हिजिट करा. आपल्या मित्राचे जे दोन्ही पण हॉटेल. मित्रांनो तुम्ही वातावरण बघू शकताय. कालपासूनच पाऊस चालू झाला आमच्या इथे. आणि हा गेट आहे मित्रांनो, मधून एंट्री करून आपण आत मध्ये जायचं. तर मित्रांनो आता आपण जवळपास पोहोचलोय आणि आपल्याला इथं व्ह्यू दिसला. आता एक तुम्हाला दाखवतो, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आज नशिबाने पाऊस पडत नाहीये. नाही तर आमचा प्लॅन आजचा कॅन्सल झाला असता. आमचा मित्र आहे, काहीतरी बोलणार आहे. आता अर्ध्या रस्त्यात आले म्हणजे जवळपास पोहोचण्याच्या बरोबर आहे आपण. आणि आपल्याला इथे एक सुंदर असा व्ह्यू दिसलेला आहे, त्या ठिकाणी दाखवू शकता. आणि कॅमेरा तिकडे कर, मस्त एक नंबर रिसॉर्ट वगैरे साईड, गार्डन वगैरे एक नंबर आपल्याला. आणि पाऊस नसल्यामुळे असा व्ह्यू जरा क्लिअर दिसतोय, पण थोडे थोडे धुके वगैरे दिसतात तिथे सगळं. तर हा असं सुंदर व्ह्यू मध्ये थोडस ब्लॉक्स वगैरे टाकलेले आहेत, पलीकडे गार्डन आहे, झाडं वगैरे मस्त शो आहे, स्विमिंग टँक आहे छोटा, त्याच्यामुळे अजून सुंदर दिसते इथलं वातावरण. आणखीन एक गोष्ट इथून पाहू शकतो, हे जे धुक्यामध्ये आहे तो आहे आपला कोंढाणा म्हणजे सिंहगड, ज्या ठिकाणी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी महाराजांच्या इच्छेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी आहुती दिली. एक मुजरा त्यांच्यासाठी. जय शिवराय, जय शंभूराजे. चालू झालाय.
मंदिराचा परिसर मित्रांनो तुम्ही बघू शकता, मंदिराचा परिसर खूप मस्त आहे, पूर्ण ढगांमध्ये गेला आता आणि संध्याकाळची वेळ झाली आहे त्यामुळं अंधार पडत चाललाय. मित्रांनो संध्याकाळचे 7:20 झालेत आणि बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही, काहीच दिसत नाही.
Thank you.